जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। तलाठी भरती क्वेश्चन पेपर इंग्लिश ग्रामर या सिरीजमधील पाठ 50 म्हणजेच या सिरीजचा सुवर्ण महोत्सव आज मी तुमच्याबरोबर सेलिब्रेट करतोय। मित्रांनो, या सिरीजचे एवढे पार्ट्स बनले ते तुमच्या मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे, आणि यापुढे देखील जर चांगला प्रतिसाद असेल तर नक्कीच यापुढे देखील पार्ट्स बनतील। इंग्लिश ग्रामर हा असा सब्जेक्ट आहे, इंग्लिश ग्रामर असू द्या किंवा इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश ग्रामर म्हटलं म्हणजे तो स्पर्धा परीक्षामध्ये जर तुमचा परफेक्शन असेल त्या विषयामध्ये तर तुम्हाला सरकारी नोकरीची शाश्वती मिळते। जर समजा इंग्लिश लँग्वेज तुमची परफेक्ट असेल, बोलायला एकदम इझी जात असेल, तर प्रायव्हेट ठिकाणी नोकरीमध्ये तुमचं एज्युकेशन कमी जरी असलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारचा जॉब मिळून गलिलठ्ठ पगार तुम्ही मिळवू शकतात। अशा प्रकारचं महत्त्व इंग्लिश ग्रामरचं, इंग्लिश लँग्वेजचं आहे। तर क्वेश्चन पेपरला स्टार्ट करतो। प्रश्न क्रमांक 2, इनकरेक्ट स्पेलिंग आपल्याला ओळखायची आहे। ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4 सर्वांची बरोबर स्पेलिंग आहे। ट्रेंड, ट्रेड, वर्ड। पोस्टरची स्पेलिंग चुकलेली आहे, कारण पोस्टरची स्पेलिंग असते POSTER। इनकरेक्ट स्पेलिंग आपल्याला शोधायची आहे। एक्सटेसी, ऑप्शन नंबर 1 बरोबर स्पेलिंग आहे। एक्सटेसीचा अर्थ होतो उत्साह, पण ऑप्शन नंबर 2 चुकीची दिली आहे। ESC आली तिथं, पण एक्सटेसीची स्पेलिंग बघा ECSTASY, एक्सटेसी। त्यानंतर इज, सोपे, इझी, या सर्वच स्पेलिंग बरोबर आहेत, फक्त ऑप्शन नंबर 2 चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 4, डू नॉट ड्राईव्ह द कार रेकलेसली। रेकलेसलीचा अर्थ होतो निष्काळजीपणे, गाडी चालवू नका। प्रश्न क्रमांक 5, फिल इन द ब्लँक्स, इन डॅश डॅश शाल आय ब्रिंग द वॉटर। तर ऑप्शन नंबर 3 हे आन्सर आहे मित्रांनो। या पूर्ण ओळीचा अर्थ होतो इन व्हॉट शाल आय ब्रिंग द वॉटर म्हणजे काय, तर मी पाणी आणू काय, काय या अर्थाने आपण व्हॉट वापरलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, वन हू वॉक्स ऑन हिज फीट इज अ पेडेस्ट्रियन, ऑप्शन नंबर 2 म्हणजे पादचारी। क्वेश्चन नंबर 7, आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्पेलिंग। तर ऑप्शन नंबर 3 ही चुकीची स्पेलिंग आहे, इलेफंट म्हणजे हत्ती, ELEPHANT अशी स्पेलिंग पाहिजे होती। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, ॲबस्टेंटचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे। ॲबस्टेंटचा अर्थ होतो दूर राहणे, ऑप्शन नंबर हे त्याचं उत्तर, कीप अवे फ्रॉम म्हणजे सुद्धा दूर राहणे। मित्रांनो, या सिरीजला स्टार्ट केल्यापासून पार्ट 1 ते पार्ट 50 ज्यांनी ज्यांनी कमेंटद्वारे मला फीडबॅक दिलेला आहे त्या सर्वांनाच मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून एक तुमच्याशी संवाद साधला गेला पाहिजे। आणि माझ्याकडून काही मिस्टेक होत असतील तर जरूर सांगत चला, तुमच्याकडे असलेलं एक्स्ट्रा नॉलेजसुद्धा शेअर करत चला, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या सर्व नॉलेजचा फायदा होत जाईल। तर क्वेश्चन नंबर 9 बघूया। रिनाऊंडचा अर्थ होतो प्रसिद्ध, तर रिनाऊंडचा अर्थ प्रसिद्ध होतो ऑप्शनमध्ये 1 हे फेमस म्हणजे सुद्धा प्रसिद्ध अर्थ, तर हा समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 10, ओरलचा अर्थ काय होतो, तर बाय माऊथ म्हणजे तोंडी। प्रश्न क्रमांक 11, चूज द करेक्ट स्पेलिंग, ओमिटेड म्हणजे काय, तर वगळणे, ऑप्शन नंबर 2 ही करेक्ट स्पेलिंग आहे, OMITTED, ओमिटेड। क्वेश्चन नंबर 12, ॲग्रिगेट म्हणजे काय, तर एकूण। ॲग्रिगेटसाठी करेक्ट स्पेलिंग आपल्याला शोधायची आहे, ऑप्शन नंबर 1 वरया, AGGRE GAT, ॲग्रिगेट। प्रश्न क्रमांक 13, अ ड्रामा विथ अन अनहॅपी एंड इज अ ग्रीफ म्हणजे दुःख किंवा शोक। क्वेश्चन नंबर 14,
अ पर्सन हू बिलीव्स इन द एग्जिस्टन्स ऑफ गॉड इज अ थीस्ट, आस्तिक. ऑप्शन नंबर एक है आंसर. प्रश्न क्रमांक 15, ही इज लिविंग डैश डैश अ बोर्डिंग हाउस. मित्रांनो, बोर्डिंग हाउस मध्ये तो राहतो हे निश्चित स्थान आहे, निश्चित स्थळ आहे. तर निश्चितीसाठी आपण ॲट लावतो. ऑप्शन नंबर एक हे आन्सर. क्वेश्चन नंबर 16, स्टँड डॅश डॅश मी इन माय ऑर ऑफ नीड. तर यासाठी योग्य कोणतं ऑप्शन असेल? तर मित्रांनो, एक फ्रेझल वर्ब आहे स्टँड बाय. स्टँड पुढे रिकामी जागा असली म्हणजे बाय हेच आन्सर असतं. हे नोट करून घ्या तुम्ही आजच. स्टँड बाय मी इन माय ऑर ऑफ नीड. प्रश्न क्रमांक 17, फिल इन द ब्लँक्स. ही वॉज अनजस्टिफाईड इन अकुझिंग अस ऑफ थेप. ऑप्शन नंबर एक हे आन्सर. तर या पूर्ण ओळीचा अर्थ, तो चोरीचा आरोप केल्याबद्दल तो अन्यायकारक होता. प्रश्न क्रमांक 18 आहे करेक्ट स्पेलिंग शोधण्यासंबंधीचा. ह्युमोरसचा अर्थ होतो विनोदी, HUMORUS. ऑप्शन नंबर एक हे आन्सर, विनोदी. क्वेश्चन नंबर 19, इनकरेक्ट स्पेलिंग आपल्याला शोधायची आहे. ऑप्शन नंबर एक वर या, बटर म्हणजे लोणी बरोबर आहे. BRAID म्हणजे वेणी, ही सुद्धा बरोबर आहे. फ्रेंड म्हणजे मित्र किंवा मैत्रीण, ही सुद्धा बरोबर आहे ऑप्शन. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2 ची स्पेलिंग पूर्णतः चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 20, फेट स्माइल डॅश डॅश हिम. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, फेट स्माइल ऑन हिम. म्हणजे काय? तर त्याच्यावर नकली हसणे. त्यानंतर काही महत्त्वाचे क्वेश्चनसुद्धा घेऊन टाकतो आज. म्हणजे आज टोटल तुमचे अबाउट 40 प्रश्न कव्हर होतील या व्हिडिओमध्ये. प्रश्न क्रमांक 1 बघून घ्या आधी. द सिटी डॅश डॅश क्लीन बिकॉज ऑफ युअर विजिट. रिकाम्या जागेनंतर क्रियापदाचे तिसरे रूप आलेलं आहे, त्या अर्थी ऑप्शन नंबर 3 हे एक्झॅक्ट आन्सर, हॅज. प्रश्न क्रमांक 1, चूज द ऑप्शन दॅट डिस्क्राइब द मीनिंग ऑफ इच ऑफ द फॉलोइंग आयटम अँड फ्रेज. तर वाक्य आहे बघा, टू बी ऑन द ऑन्स ऑफ डिलेमा. तर याचा मीनिंग काय होतो? टू बी कन्फ्यूज म्हणजे काय? तर गोंधळ करणे. क्वेश्चन नंबर 2, सिलेक्ट द आयटम अँड फ्रेज ऑफ दिस वेअर वन्स हर्ट ऑन वन्स लिव. वेअर वन्स हर्ट ऑन वन्स लिवचा अर्थ होतो एखाद्याच्या भावना दर्शविणे. ऑप्शन नंबर 4 हे आन्सर, टू शो वन्स फिलिंग. प्रश्न क्रमांक 3, अडल्ट्रेशन म्हणजे काय? अडल्ट्रेशनचा अर्थ होतो अपवित्र करणे. तर ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन नंबर 3 हे आन्सर आहे, मेकिंग इम्प्युअर म्हणजे सुद्धा अपवित्र करणे. प्रश्न क्रमांक 4, अँजियन स्टेबल म्हणजे काय? तर वाईट काढणे. ऑप्शन नंबर 1 हे आपला आन्सर आहे, टू रिमूव्ह अँड एविल. प्रश्न क्रमांक 5, मॉस्क्युरेटचा अर्थ होतो सोंग. तर ऑप्शन 2 जर बघाल, टू गो इन डिसगेज, तर याचा अर्थसुद्धा सोंग होतो. क्वेश्चन नंबर 6, स्लिप शॉटचा समानार्थी शब्द काय? तर स्लिप शॉटचा अर्थ होतो निष्काळजी म्हणजे केअरलेस. ऑप्शन नंबर 2 हे आन्सर. प्रश्न क्रमांक 7 आहे, द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स इन द रिपोर्टेड स्पीच. वाक्य आहे, टेक वॉट एवर यू वॉन्ट ऑनली डोंट हर्ट एनी ऑफ अस शी सेड द थीव्स. वाक्यामध्ये फक्त असवर कॉन्सन्ट्रेट करायचं. असचं रूपांतर देममध्ये होईल. ऑप्शनमध्ये फक्त देम जर शोधला तर ते आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 8, पॅसिव्ह वॉइस आपल्याला शोधायचा आहे. वाक्य आहे,
ही हॅज कॅरीड अवे सीताज रिंग. हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप असते, क्रियापदाचे सहाय्यकारी क्रियापद प्लस क्रियापदाचे तिसरे रूप असते. तर फॉर्मेट बघा असा असतो, सहाय्यकारी क्रियापद ॲज इट इज, क्रियापदाचे तिसरे रूप असल्या कारणाने बीन येऊन पुढे क्रियापदाचे तिसरे रूपामध्ये कन्वर्जन होतं. तर त्या अर्थी ऑप्शनमध्ये फक्त बीन शोधायचा, ज्या ऑप्शनमध्ये बीन असेल ते आपलं ॲन्सर. ऑप्शन नंबर 2 बीन आहे, ऑप्शन नंबर 2 हे ॲन्सर. प्रश्न क्रमांक 9, देअर आर मेनी डॅश डॅश इन इंडियन पॉलिटिक्स रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग इन्स्टॅबिलिटी इन द सिस्टीम. सत्ता ज्या पक्षाची असली, म्हणजे इतर जे पक्षाचे नेते असतात ते पार्टी बदलतात, त्यांना आपण दल बदलू म्हणतो. तर त्या अर्थी ऑप्शन नंबर 1 हे ॲन्सर आहे, टर्न कोट म्हणजे सुद्धा दल बदलू. प्रश्न क्रमांक 10, मेक इट इन टू अ कंपाऊंड सेंटेन्स, दिस वॉज ॲन इन्स्पायरिंग एक्झाम्पल टू सूट हिज युनिट, दिस वॉज ॲन इन्स्पायरिंग एक्झाम्पल टू द होल डिव्हिजन. तर कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स कसं ओळखायचं यावर ऑलरेडी एक व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. तर आता ऑप्शन नंबर 1 बघा, दिस वॉज ॲन इन्स्पायरिंग एक्झाम्पल टू हिज युनिट, ॲज दिस वॉज ॲन इन्स्पायरिंग एक्झाम्पल टू द होल डिव्हिजन. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 दोघंही नाही आहेत. ऑप्शन नंबर 3 जर बघाल, नॉट ओनली बट ऑल्सोने जोडलं गेलेलं हे वाक्य आहे, हे निश्चितपणे कंपाऊंड सेंटेन्स आहे. ऑप्शन नंबर 3 हे ॲन्सर. प्रश्न क्रमांक 11, ओमिनसचा अर्थ काय होतो, तर अशुभ किंवा धमकावणे. तर ओमिनसचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन नंबर 1, थ्रेटनिंग. प्रश्न क्रमांक 12, सिलेक्ट द वर्ड ऑर फ्रेज विच इज नियरेस्ट इन मीनिंग टू द मेन वर्ड ऑर फ्रेज. तर सेंटेन्स आहे, इट वॉज ॲन ॲस्ट्यूट मूव टू सेल द प्रॉपर्टी ॲट दॅट स्टेज. म्हणजे काय, त्या टप्प्यावर मालमत्तेची विक्री करण्यासाठी हा एक वेगवान मार्ग आहे, म्हणजे त्याला त्याबद्दल नॉलेज आहे कधी सेल करायचं ते. तर या सर्व प्रकाराबद्दल माहिती असणाऱ्या व्यक्तीला आपण चतुर म्हणतो, शाना म्हणतो म्हणतो किंवा धूर्त म्हणतो. तर त्या अर्थी ऑप्शन नंबर 1 हे ॲन्सर आहे, श्रीवड. प्रश्न क्रमांक 13, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द आयटम गिवन इन इटॅलिक्स इन द सेंटेन्स. सेंटेन्स आहे, वी शूड गिव अ वाईड बर्थ टू बॅड कॅरेक्टर्स. म्हणजे काय, तर दूर राहणे. ऑप्शन नंबर 1 हे ॲन्सर आहे. प्रश्न क्रमांक 14, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द आयटम गिव इन द इटॅलिक्स इन द सेंटेन्स. सेंटेन्स आहे, द सीनरी ऑफ काश्मीर बेगर्स डिस्क्रिप्शन. म्हणजे तिथली स्थिती आपण दाखवतो एक प्रकारे, म्हणजे वर्णन शक्ती पलीकडची स्थिती दाखवतोय. त्या अर्थी ऑप्शन नंबर 1 हे ॲन्सर आहे, बियॉन्ड द पॉवर ऑफ डिस्क्रिप्शन, वर्णन शक्ती पलीकडे. प्रश्न क्रमांक 15 आहे, क्लॉज रिगार्डिंग ऑल द डिलिगेट गॅदर वेअर. वेअर म्हणजे कोठे, कोणत्या ठिकाणी, स्थान दर्शक आहे, कंजंक्शन. द राऊंड टेबल कॉन्फरन्स वॉज हेल्ड. तर यासाठी ऑप्शन नंबर 4 हे ॲन्सर, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. प्रश्न क्रमांक 16, आयडेंटिफाय द क्लॉज ऑफ अंडरलाईन सेंटेन्स. डू यू बिलीव दॅट गॉड हॅज गिवन अस हँड्स अँड फूट्स. तर ईश्वराने आपल्याला काय दिले आहे, कायचे उत्तर काय असते, तर नाउन क्लॉज. ऑप्शन नंबर 3 हे ॲन्सर. क्वेश्चन नंबर 17, क्वेश्चन टॅग आपल्याला वापरायचा आहे, द ऑस्ट्रिच डज नॉट फ्लाय. डज नॉट मधील नॉट निघून शेवटी इट येणार ॲन्सर, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 18, सिंपल सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे.
सिंपल सेंटेन्समध्ये कुठल्याही प्रकारचं एक कंपाऊंडचं आणि कॉम्प्लेक्सचं कंजंक्शन वापरलेलं नसतं. ऑप्शन नंबर 1 बिकॉज आहे, ऑप्शन नंबर 2 अँड आहे, ऑप्शन नंबर 4 ॲज आहे. ही सर्व कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्सची कंजंक्शन्स आहेत. त्यावरती ऑप्शन नंबर 3 हे आपला ॲन्सर आहे, सिंपल सेंटेन्स आहे. प्रश्न क्रमांक 19, सिलेक्ट द करेक्ट अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. तर विधानार्थी वाक्य आपला शोधायचं आहे. वाक्य आहे ही इज नॉट युअर एनेमी, तो तुझा शत्रू नाही आहे. तर याचा विधानार्थी वाक्य आहे मित्रांनो ही इज युअर फ्रेंड, ऑप्शन नंबर 1 हे ॲन्सर. क्वेश्चन नंबर 20 प्रश्न आहे, करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. प्रॉमिनन्सचा अर्थ होतो महत्त्व, तर प्रॉमिनन्सची स्पेलिंग आहे ऑप्शन नंबर 4 PROMINENCE. तर आशा करतो मित्रांनो तुम्हा सर्वांना या सिरीजचा सुवर्ण महोत्सवी व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.